मराठा आरक्षण प्रकरणी शरद पवार यांची भूमिका ही कशी दुटप्पी होती हे जर कळून घ्यायचं असेल तर त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र हे कृपया वाचलं पाहिजे. त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी मराठा समाजाचं कसं वर्षानुवर्षापासून अनेक वर्षापासून मराठा समाजाचा विकास होत नाही हे त्यांनी लिहिलंय. मराठा समाजामध्ये असंतोष वाढतोय, 30-40 वर्षापासून असंतोष वाढतोय हे त्यांनी लिहिलंय. मग जर इतक्या वर्षापासून असंतोष वाढत होता तर मराठा समाजाच्या सक्षमीकरणासाठी पवार साहेबांनी काय प्रयत्न केले? उत्तर काहीच नाही. आरक्षण देण्यात थेट अडचणी होत्या असं पवार साहेब सुद्धाच म्हणतात. मग जर थेट अडचणी असतील तर मग वेगळ्या पद्धतीने काही मार्ग का काढले गेले नाहीत? जसं माननीय देवेंद्रजींनी सारथीसारखे प्रयोग केले ज्यातनं मराठा समाजात तरुणाला काही संधी पुढच्या काळात. माननीय देवेंद्रजींनी आरक्षण मिळवलं, टिकवलं, मात्र जे 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पवार साहेब ज्या सरकारचे चालक सगळ्या एका अर्थाने होते त्या कार्यकाळामध्ये पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये चांगले वकील का नाही आले या पद्धतीचं खुलासा केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरक्षण देणं हे वादग्रस्त आहे अशा प्रकारचं विधान त्यांचं वादग्रस्त वाटू शकतं अशा प्रकारचं विधान त्याच पुस्तकात त्यांच्या आत्मचरित्रात आहे. खरं म्हणजे एखाद्या समाजाला जो समाज गरजू आहे, ज्याला आवश्यकता आहे, त्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वादग्रस्त काय असू शकतं? याचाच अर्थ पवार साहेबांना मराठ्यांना समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं, किंबहुना त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही ही भूमिका सुद्धा वेळोवेळी मांडली होती. त्यामुळे ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे हे पुन्हा एकदा या पुस्तकाच्या त्यांच्याच आत्मचरित्र रूपाने स्पष्ट होतं.